मित्र हो मॉडल ऑक्झ्युलरीजवरील हा चौथा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण वूड आणि यूज्ड टू यांचे अर्थ पाहणार आहोत व्हिडिओ नंबर एकमध्ये आपण मॉडल ऑक्झ्युलरीजच्या रचना आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या क्रियापदांच्या रचना पाहिल्या व्हिडिओ नंबर दोनमध्ये आपण कॅन कूड मे माईट यांचे अर्थ पाहिले तर व्हिडिओ नंबर तीनमध्ये आपण विल आणि शाल यांचे अर्थ पाहिले मित्र हो हे सर्व व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरील हेल्पिंग व्हर्बस आणि मॉडल ऑक्झिलरीज या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता या ठिकाणी वूडचा अर्थ पॉलाइट रिक्वेस्ट असा आपण घेतलेला आहे तर युजड टूचा अर्थ पास्ट हॅबिट असा घेतलेला आहे मित्र चा पॉलाइट रिक्वेस्ट हा प्रमुख अर्थ आहे आणि तो युज टूच्या अर्थापेक्षा वेगळा आहे तर युज टूचा पास्ट हॅबिट हा एकच अर्थ किंवा या अर्थाच्या दोन छटा येतात हे अर्थ आणि या मॉडल ऑक्झ्युलरीजचे इतर सर्व अर्थ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या पाठाला मित्रो नमस्कार मी डॉक्टर नारायण बिडवे मित्रो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण चित्रांच्या माध्यमातून आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण या मॉडलॉक्झळीचे अर्थ समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आपल्या मित्रांसोबत तो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनाच्या बाजूची घंटी दाबा त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल मित्रो या ठिकाणी विल आणि वूड यांच्या अर्थाची तुलना करून आपण वूडच्या अर्थ समजून घेणार आहोत सर्वप्रथम आपण पाहूया विलचा अर्थ मित्रो विलचा पहिला अर्थ आहे फ्युचर टेन्स तर वूडचा पहिला अर्थ काय होईल फ्युचर टेन्स इन द पास्ट जर विलचा रिक्वेस्ट असा अर्थ येत असेल तर वूडचा पॉलाईट रिक्वेस्ट असा अर्थ होईल किंवा विलचा अर्थ सर्टनिटी असेल तर वूडचा अर्थ अनसर्टनिटी किंवा प्रॉबेबिलिटी असा होईल जर विल प्रेझेंट हॅबिट व्यक्त करत असेल तर वूड पास्ट हॅबिट व्यक्त करते व डायरेक्ट स्पीचमध्ये जर विल आलं तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये वूड येतं अशा प्रकारे विल आणि वूडच्या अर्थांची ही तुलना आहे चला आता वूडच्या प्रत्यक्ष अर्थाकडे आणि एक्झाम्पल्सकडे आपण ओळूया जर डायरेक्ट स्पीचमध्ये विल आलं आणि त्याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं झालं तर विलचा पास्ट टेन्स म्हणून आपण वूड वापरतो जसं विलचा अर्थ आहे फीचर टेन्स म्हणजेच फ्युचर टेन्स इन प्रेझंट तसाच वूडचा अर्थ आहे फ्युचर टेन्स इन द पास्ट पास्टमधील भविष्य काळ म्हणजेच भूतकालीन भविष्यकाळ त्याचबरोबर विल जर रिक्वेस्टसाठी वापरण्यात आलं तर वूड हे पॉलाइट रिक्वेस्ट नम्र विनंतीसाठी वापरतात ऊडचा अर्थ अनसर्टनिटी किंवा प्रॉबॅबिलिटी म्हणजेच अनिश्चितता असा देखील निघतो पास्ट हॅबिट म्हणजेच भूतकालीन सवय असा देखील वूडचा अर्थ आहे त्याचबरोबर वूडचा अर्थ यूज टू आणि यूज टूचा अर्थ करायचो वगैरे असा निघतो त्याचबरोबर हायपथेटिकल मिनिंग म्हणजेच कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये किंवा इफ असलेल्या वाक्यांमध्ये असं झालं तर तसं होईल या अर्थी ग्रहित धरलेला अर्थ म्हणून वूडचा अर्थ निघतो आता याची उदाहरणे आपण पाहूया इनडायरेक्ट स्पीचमध्ये विल आलं तर त्याचं वूड कसं होईल हे आपण पाहूया पा डायरेक्ट स्पीचचं वाक्य घेतलेलं आहे आपण टुमारो विल बी फाईन उद्या चांगला असेल तर त्याचा इंडाय स्पीच कसं होईल ही सेड दॅट द नेक्स्ट डे वूड बी फाईन या ठिकाणी विलचं इंडाय स्पीचमध्ये वूड झालेलं आहे तर फ्युचर टेन्स इन द पास्ट याचं एक्झाम्पल आपण पाहूयात दिस वॉज द स्कूल व्हेअर आय वुड स्पेंड द नेक्स्ट फायव्ह इयर्स हीच ती शाळा जिथे मी पुढील पाच वर्ष घालवणार होतो पा घालवणार होतो अशा प्रकारे भूतकालीन भविष्य काळ या वाक्यामध्ये व्यक्त होतो तर पोलाइट रिक्वेस्टचं उदाहरण घेऊया वुड यू प्लीज कम टू मॉरो विल यू प्लीज कम टू मॉरो असं वाक्य झालं तर विनंती होईल रिक्वेस्ट होईल परंतु वुड यू प्लीज कम टू मारो असं वाक्य घेतलं तर पॉलाइट रिक्वेस्ट होते अनसर्टनिटी किंवा प्रॉबॅबिलिटी या अर्थाचं वाक्य पाहूया आपण ही वूड बी बॅक इन अॅन आवर एका घंट्यामध्ये तो कदाचित येईल कदाचित येईल अशा प्रकारचा काहीसा अर्थ अनिश्चितता किंवा अनसर्टनिटी असा उडचा निघतो आता पास्ट हॅबिटचं उदाहरण घेऊया म्हणजेच भूतकालीन सवय फ्रेंड शी वॉज अ चाइल्ड सी वूड टॉक टू हर सेल्फ फॉर आवर्स जेव्हा ती लहान होती त्यावेळी ती घंटोन न घंटे स्वतःशीच बोलायची या ठिकाणी विल आपण वापरलं होतं त्याचा अर्थ केवळ हॅबिट असा झाला होता परंतु ऊडचा अर्थ पास्ट हॅबिट असा होतो आता यूज टू या अर्थाने देखील ऊट कसं येतं त्याचं उदाहरण आपण पाहूया फेन शी वॉज अ चाइल्ड सी युज टू टॉक टू हर सेल्फ फॉर आवर्स पहा फक्त वूड काढून टाकले आपण आणि त्या बदल्यामध्ये युज टू वापरलोय आता हॅपथेटिकल मिनिंग म्हणजे गैत धरलेला अर्थ याचं उदाहरण पाहूया इफ यू आर नाइस टू आदर्स दे वुड बी नाईस टू यू जर तुम्ही लोकांसोबत चांगलं वागलात हा भूतकालीन अर्थ आहे तर ते देखील चांगलं वागतील अडदर्शक वाक्य असं या वाक्याला आपण म्हणतो कंडिशनल सेंटेन्स अशा प्रकारे कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये ऊड वापरण्यात येतं असं झालं तर तसं होईल चला आता युज टू च्या अर्थाकडे ओळूया पहा यूज टू विषयी काय माहिती दिली आहे युज टू म्हणजे ऊड म्हणजे ऊड आणि यूज टू यांचे सारखेच अर्थ आहेत म्हणजे युज टूचा अर्थ ऊड होतो आणि ऊडचा अर्थ यूज टू होतो युझ प्लस टू असे दोन शब्दांनी हे रूप तयार झालेले आहे केवळ युजड असं हे रूप नाही तर युजड प्लस टू हे दोन्ही शब्द वापरावे लागतात हे हेल्पिंग प्रमाणे देखील वागते व मेन प्रमाणे देखील वागते मग हेल्पिंग वर्कप्रमाणे वागलं तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे हेल्पिंग प्रमाणे वागलं तर निगेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन तयार करण्यासाठी डू घेण्याची गरज नाही आणि मेन व्हॉर्कप्रमाणे वागलं तर निगेटिव्ह सेंटेन्स आणि क्वेश्चन तयार करण्यासाठी डू घ्यावं लागतं त्याची उदाहरणे आपण पाहूयात आय यूज्ड नॉट टू स्मोक या ठिकाणी नंतर नॉट आलेला आहे म्हणजे हेल्पिंग व्हर्क प्रमाणे आलेलं आहे दुसरं वाक्य पहा ही डिडंट यूज टू स्मोक या ठिकाणी डू सपोर्ट आपण घेतलेला आहे म्हणजे डू हे हेल्पिंग वर्क घेतलं म्हणजे हे मेन वर्क प्रमाणे आलेलं आहे आणि अशा प्रकारे नकारात्मक वाक्य झालेलं आहे डीड ही यूज टू स्मोक या ठिकाणी क्वेश्चनसाठी पुन्हा डू आपण घेतलेला आहे म्हणजे या ठिकाणी देखील मेन वर्क प्रमाणे यूज टू वाकतं ही युज टू स्मोक डिडंट ही या ठिकाणी देखील क्वेश्चन टॅग करण्यासाठी हेल्पिंग वर्ब आपण वापरलेला आहे म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्समध्ये मध्ये क्वेश्चन मध्ये आणि क्वेश्चन टॅग मध्ये आपल्याला डू वापरावं लागतं काही प्रसंगी युजर टू देखील येतं परंतु अलीकडच्या काळामध्ये युजर टू सोबत डू चा वापर मोठ्या प्रमाणे होत आहे आता आपण पाहूयात युझर टू चे अर्थ युजर टू हे भूतकालीन सवय दर्शिते ही सवय आज राहिलेली नसते पा सवय भूतकाळामध्येच होती आणि तिथेच ती संपली आजची परिस्थिती त्याच्या उलट आहे पहा या ठिकाणी बाबाचा एक फोटो आपण घेतलेला आहे या बाबांचं काय मत आहे भूतकाळाविषयी पा हे काय म्हणतात आय यूज टू हॅव लाँग हेअर यांना लांब लांब असे केस होते परंतु आता सगळा उजडा चमन झालेला आहे म्हणजे आजची परिस्थिती कशी आहे पूर्वीच्या परिस्थितीच्या उलट झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपण यूज टू वापरतो त्या काळात असं होतं या अर्थी यूज टू आपण वापरतो त्याचबरोबर टू टूचा आणखी देखील एक अर्थ आहे जेव्हा युज टू हे रिपीटेड ऍक्शन इन द पास्ट या ठिकाणी कंट्रास्ट नाही फक्त रिपीटेड ऍक्शन इन द पास्ट भूतकाळामध्ये व्हायचं या अर्थी जेव्हा युज टू आपण वापरतो युज टू जेव्हा या अर्थी येते तेव्हा त्या त्याबद्दल त्या वूड वापरता येते याची उदाहरणे पाहूया इन दोज डेज वी युज टू स्विम एव्हरी इन दोज डेज वी वुड स्विम एव्हरी डे पहा या ठिकाणी केवळ आपण युज टू काढलंय आणि त्याच्या बदल्यात वूड वापरलेला आहे मित्र हो वुड आणि युज टू या अर्थावर आधारित एक ॲक्टिव्हिटी आपण घेतलेली आहे यूज यूज टू इन प्लेस ऑफ वूड अँड रिराईट द पॅसेज एक छोटासा पॅसेज घेतलेला आहे त्या पॅसेजमध्ये वूडचा वापर करण्यात आलेला आहे आणि त्या बदल्यात आपल्याला यूज टू वापरायचा आहे व्हिडिओ पॉज करून हा पॅसेज वाचा आणि वूडच्या बदल्यात यूज टू वापरा आणि ही उत्तरे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा या उत्तरांसोबतच व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आपल्या मित्रांसोबत तो शेअर करा आणि या ठिकाणी वर मॉडल ऑफ वर दिलेले हे दोन व्हिडिओ अवश्य पहा भेटूया असे पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे